आजच्या दिवशी बरोबर 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 20 जुलै 1969 रोजी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अमेरिकेच्या अपोलो 11 या यानातून नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन अल्ट्रिन यांनी चंद्रावर विजयाची पताका रोवली होती. पूर्वीपासूनच माणसाला अवकाश, ग्रह, तारे, सूर्यमाला इत्यादींविषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यांची माहिती मिळवण्यासाठी माणूस अवकाशात अनेक मोहिमा आयोजित करत असतो. याच अवकाशाची माहिती खगोलशास्त्रज्ञ चे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून मुटकेवाडी चाकण येथील शिक्षक ही प्रयत्नशील आहेत. या प्राथमिक शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी आजच्या ऐतिहासिक दिवसाचे महत्व ओळखून विद्यार्थ्यांना चक्क वर्गात टेबलावर सूर्यमाळा हाताळण्याची संधी दिली आहे. यासाठी मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असणाऱ्या मेर्क क्यूब ऍपने त्यांनी विद्यार्थ्यांना हा अनुभव दिलाय. अवकाशातील तेजाळणारे गोल, शनीची कडी, सुमधुर संगीतावर फिरणारे ग्रहगोल इत्यादींना बोटांनी स्पर्श केल्यावर जणू स्वतःची माहिती सांगत होते. यासाठी मुख्याध्यापक प्रवीण घोडे, बेबी दरेकर, कांचन गिलबिले, सुवर्णा कालेकर, संगीता गोरे, बाबासाहेब बोर्हाडे, नामदेव क्षीरसागर, स्वामीनाथन मजगे, उज्ज्वला दोडके, राजश्री कानडे, अरुणा तांबे आदींनी मेहनत घेतली. आज मुलांना आभासी सूर्यमाला दाखवायचं मी ठरवलं आणि त्या पद्धतीने तयार करून गुगल प्ले स्टोअरवरचं मर्स क्यूब नावाचं ॲप घेतलं माझ्या स्मार्टफोनमध्ये आणि त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार एक क्यूब तयार केला. त्या क्यूबवरती चारही बाजूंनी एक कोड लँग्वेजमध्ये सूर्यमालेची माहिती आहे. ती स्कॅन केली असता स्मार्टफोनद्वारे होलिओग्राफी 3D इमेज तयार होते आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या ग्रहाला त्या अंतराळातल्या त्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहांवरती स्पर्श केल्यानंतर त्याची माहिती सांगितली जाते. बरोबर एक सगळ्या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना मिळते आणि अशा अनेक प्रकारचे ॲप आहेत की शिक्षकांनी ती आपल्या अध्यापनात वापरली पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या विषयाचं आकलन होण्यासाठी